नमस्कार, दर्शना किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे व्हेज पुलाव। तर रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। व्हेज पुलाव, एक टॅमॅटो आहे, दोन कांदे आहेत, आलं लसूण पेस्ट आहे 2 चमचे, एव्हरेस्ट मसाला, शाही एव्हरेस्ट मसाला आहे, बिर्याणी मसाला, इकडे वाटाणा, फ्लावर, गाजर, परसबी आणि तांदूळ अर्धा तास झालं मी भिजत टाकून घेतलेले, धुवून स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातलेत। चला तर आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। आपलं टोप तापलेलं आहे, तेल टाकू, आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं। मी डायरेक्ट वाला बनवते पुलाव। तेल टाकलं की जिरं तापलं की जिरं टाकायचं। जिरं भाजलेलं आहे, आता आपण हे टाकू, कांदा टाकू। कांद्याचे स्लाइस केलेले आहेत उभा चिरून। परतून घेऊ, थोडंसं मीठ टाकायचं, मी कांदा पटकन भाजतो। लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। आपला कांदा भाजलेला आहे, त्यानंतर एक टॅमॅटो बारीक चिरून घ्यायचा, तो टाकून घ्यायचा। आलं लसूण आणि मिरची वाटून घेतलेले, ते पण टाकून घ्यायचं। कांदा, टॅमॅटो आणि आलं लसूण पेस्ट पण भाजलेले, त्यानंतर हळद टाकून घ्यायची। हळद टाकायची, हळद टाकली, आपलं घरचं लाल तिखट टाकायचं, थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आपला एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला, व्हेज बिर्याणी मसाला, तो टाकून घ्यायचा। चमचाभर टाकायचा गरम मसाला, मिक्स करून घ्यायचं। मसाले आपले परतले, त्यानंतर फ्लावर, वाटाणा, गाजर, परस जिथे टाकून घ्यायचं। मिक्स करून घ्यायचं, भाज्या मसाल्यात परतून घ्यायच्या सगळ्या, वाटाणा, फ्लावर, गाजर। थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं। मिक्स करून घ्यायचं, एखादा 2 मिनिट भर झाकण ठेवून वापरून घ्यायचं।
झाकण काढूया. 2 मिनिट झाले मस्त परतले, तेल सुटले भाजीला. त्यानंतर हे आपले तांदूळ टाकायचे, मी अर्धा तास भिजत टाकलेले बासमती, ते टाकून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचे. मस्त वा सुगंध सुटलाय मसाल्यांचा. थोडंसं मीठ टाकायचं आता भाताला, मगाशी पण टाकलेलं मीठ, त्यामुळे बेताचंच मीठ टाकायचं. मिक्स करून घेऊ. भातात गरम पाणीच टाकायचं, भात चिकट होत नाही. गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते टाकणार आहे. तुला 20 मिनिटानं भात रेडी होणार. चला एक छान शिवकळी काढून मग झाकण ठेव भातावरती. त्या भाताला छान अशी उकळी पण आल्या आणि कलर पण छान आल्या भाताला. झाकण ठेव. मस्त कलर पण आल्या भाताला, आता पुलावला. आता आपण झाकण ठेवून घेऊया, उकळी पण छान आल्या. आता स्लो गॅसवरती बघूया आपली बिर्याणी रेडी झाल्या का खाण्यासाठी. बघा मस्त शिजला, सुट्टा सुट्टा मस्त भात झालाय बघू शकता. फुला फुल खा नाही ते भा पुलावला, मस्त सुट्टा सुट्टा झाल्या. चला आपला खाण्यासाठी पुलाव रेडी झालेला आहे, मस्त सुट्टा सुट्टा झाला. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.